अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ काल 16 तारखेपासून सुरू झाला. जिल्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 32,900 डोसेस आलेले आहेत. त्याच्यापैकी महापालिका क्षेत्राकरता 7,500 डोसेस दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी जे MIRC डिफेन्सकरता 310 डोसेस दिलेले आहेत. उर्वरित जे डोसेस आहेत ते ग्रामीण भागाकरता दिलेले आहेत. 25,400 एवढे डोसेस ग्रामीण भागाकरता दिलेले आहेत. या लसीकरणाकरता मनपा क्षेत्रामध्ये 4 केंद्र आपण तयार केलेली आहेत आणि ग्रामीणमध्ये 8 अशी एकूण आपण 12 सेंटर्स या ठिकाणी आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थापन केलेली आहेत. प्रत्येक सेंटरवर प्रतिदिन जे आहेत 100 लाभार्थींना लसीकरण करण्याचं अपेक्षित आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याकडे प्राप्त झालेले डोसेस जे आहेत ते आपण 15,500 व्यक्तींना आपण हे लसीकरण करू शकतो. जिल्ह्यामध्ये तेवढी लस उपलब्ध झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे आहेत की म्हणजे एकंदरीत आपण 16,256 लोकांना आपण ही लस आपण देऊ शकतो आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लसीकरण जसे प्राप्त होतील लस त्याप्रमाणे आपल्याला देता येईल. एकंदरीतच कालच्या दिवशी जे लसीकरण झालेलं आहे ते ज्या मनपाच्या 4 सेंटरमध्ये 261 लाभार्थींना आपण लसीकरण केलेलं आहे तर ग्रामीण भागामध्ये 610 लोकांना आपण लस दिलेली आहे. एकंदरीतच अहमदनगर जिल्ह्यामध्ये 871 लोकांना जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांना आपण लसीकरण दिलेलं आहे. म्हणजे जे कालचं आपलं टार्गेट जे होतं ते 1200 लस द्यायची होती त्याच्यापैकी 871 व्यक्तींना आपण लस दिलेली आहे. म्हणजे 72% एवढं आपण लसीकरण केलेलं आहे. हे अतिशय चांगला रिस्पॉन्स ह्या हेल्थ केअर वर्करकडून मिळालेला आहे. आणि या ठिकाणी काही बातम्या अशा येऊ लागलेल्या आहेत की ह्या लसीकरणामुळं ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा हेल्थचा त्रास होतो, तर अशी बाब काही नाही. मात्र या एकंदरीत 871 लोकांच्यापैकी फक्त 4 लोकांना थोड्याशा किरकोळ स्वरूपाची लस दिल्यानंतर ताप येण्याचा प्रकार, अंगदुखीचा प्रकार, डोकं दुखण्याचा प्रकार, काही मळमळ किंवा ओमिशनसारखं असे किरकोळ स्वरूपाचे जे हे अशी लक्षणं काही दिसून आलेली आहेत. ज्या ICMR गाईडलाईन्स आहेत त्यानुसार ही प्राथमिक स्वरूपाची लक्षणं आहेत. कुठल्याही प्रकारची लस दिली तर ज्या व्यक्तीची तब्येत चांगली नसेल, प्रकृती चांगली नसेल अशांना अशी लक्षणं जाणवतात, तर त्याच्यामुळं कुठलंही भीतीचं काही कारण नाही, घाबरण्याचं काहीही कारण नाही. हे तात्पुरत्या स्वरूपात तो एक दिवसाकरता किंवा 2 दिवसाकरता ताप असतो, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची भीती जे लस घेणारे लाभार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये असू नये. या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपण ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये ते एन्टायर सिव्हिल हॉस्पिटल आपण कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केलेलं होतं आणि आता त्या ठिकाणी फक्त ICU जो पार्ट आहे त्याच्यामध्ये नॉन कोविडचं सेंटर्स आपण चालू केलेलं आहे. असे हे काही हे कोविडनं बाधित असे हे लाभार्थी लस घेणारे नाहीत, त्याच्यामुळे त्यांना ICU जिथं उपलब्ध होतं त्या ठिकाणी ICU त्यांना ठेवलं होतं. याचा अर्थ असा नाही की ICU ठेवलं म्हणजे ते अतिशय गंभीर आहेत, तर ह्या प्रकारचा काही संभ्रम काही लोकांच्या मनामध्ये नागरिकांच्या मनामध्ये आहे. तर लसीकरणामुळं कुठल्याही प्रकारचं असा गंभीर असा दुष्परिणाम कुठल्याही प्रकारे होत नाही. तर माझं या सर्व लाभार्थी ज्यांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण करणार आहोत त्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही. आपली यंत्रणा सुसज्ज आहे आणि हे किरकोळ स्वरूपाचे लक्षण आहेत,